गुरुजी महाराजांचा हा संदेश आहे की जर तुम्हाला होळी करायची असेल तर ती कचरा झाडून म्हणजे गाव झाडून कचरा गोळा करून त्याची होळी करावी, वृक्षतोड करू नये। कारण आज आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनची सर्वांना गरज पडलेली आहे, आपण ते कोरोना काळामध्ये पाहिलेलंही आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीची जनजागृती करण्यासाठी, कोरोनाच्या बाबतीतली जनजागृती करण्यासाठी ही रॅली अखिल भारतीय गुरुदेव शाळा मंडळ वर्धा जिल्हा शाखेमार्फत दरवर्षी काढली जाते। आता याला 27 वर्ष पूर्ण झाली आहे। या रॅलीचं महत्त्व वृक्षतोड होऊ नये, केमिकल टाकलेले रंग जे आहेत त्या रंगामुळं फार मोठं नुकसान होती, ही जनजागृती करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही रॅली गेल्या 27 वर्षापासून वर्धा शहरामध्ये सुरू आहे। आणि या रॅलीचं महत्त्व आता आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांनासुद्धा कळायला लागलं आहे। आणि ते सुद्धा आता अशा प्रकारची रॅली काढतात, वृक्ष संवर्धन, पर्यावरण या सर्व विषयाचं याच्यामध्ये जनजागृती केली जाते। ही रॅली धुलीवंदन महोत्सव समितीच्या निमित्ताने काढली जाते। या रॅलीला आता सांगितल्याप्रमाणे संभाजी महाराज यांच्या 27 वर्ष पूर्ण, निसर्गाच्या आपण सान्निध्यात राहतो, निसर्गाचं रक्षण करणे हे मानवजातीचं आद्य कर्तव्य आहे, पण अलीकडे मानवी विकृतीमुळे निसर्गाचा ऱ्हास व्हायला लागला आहे आणि आपण निसर्गाच्या विपरीत वागायला लागलो आणि केमिकल निसर्गाच्या विपरीत वागत असताना आपण वृक्षतोड करणे आणि समाजा विपरीत ज्या विघातक गोष्टी आहेत त्याचा आपण आता अलीकडे स्वीकार करायला लागलो, तर या गोष्टी कुठेतरी नायक झाल्या पाहिजे, कुठेतरी संपल्या पाहिजे। आणि आपण संस्कृतीचं परंपरेचं जतन करत आपण आपल्या या परंपरेचं रक्षण केलं पाहिजे, निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे, हा या रॅलीमागचा उद्देश आहे।